पुन्हा एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. मी आलो आहे इथे वरती डांगणामध्ये. तर तुम्हाला इथलं जे काय लोकांचं आहे जनजीवन आहे ते दाखवतो आहे. तर इथले लोक प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात आणि या शेतीमध्ये फक्त पावसाळ्यामध्ये पिकणारा जो काय भात आहे तो पावसाळ्यामध्ये लावतात आणि उन्हाळ्यामध्ये काही काम नाही. त्यासाठी इथलं जनजीवन अत्यंत अवघड आहे कारण उन्हाळ्यामध्ये कामं पण नसतात. तर चला दाखवतो, ही बघा इथे भात शेती आहे आणि या शेतीमध्ये पूर्णपणे भाताची लागवड केली आहे कारण या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये तर पाऊस राहत नाही आणि पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं, त्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये पियाची वांदे असतात, अशी इथली परिस्थिती आहे. तर मित्रांनो, इथले जे काही लोक आहेत त्यांचं जीवन जगवण्यासाठी ते जनावर पाळतात, म्हणजेच अशा प्रकारचे गाई म्हशी शेळ्या अशा प्रकारचे जे पाळतात. आणि हा भात आहे तो भात म्हणजे वेगळ्या व्हरायटी आहे व भाताचे पण खूप व्हरायटी आहे, तुम्हाला माहीत असेल. अशा प्रकारे इथं पाऊस तर खूप पडला आहे परंतु जे काय पाणी आहे ते पण आटत चाललं आहे. अशा प्रकारे जे काय भातामध्ये कायम पाणी पाहिजे परंतु पाऊस कमी पडतो, दिवसेंदिवस भात निघतो. त्यानंतर इथं हरभरा केला जातो जो काय पावसावर, पाऊस पण नसतो, थंडीवर येणारा हरभरा असतो, त्यामुळं मग थोडंसं सौरावर येणारे जे काय शेती आहे तेच आहे. बाकी काय नाही इथं शेतामध्ये, इथं काही मिरच्या आहे. तर ह्या ओरिजिनल गावठी मिरच्या आहे मित्रांनो. दिवसेंदिवस जी गावठी आहे ते बुडत चाललेलं आहे. बघा ह्या असल गावठी मिरची आहे, म्हणजेच तुम बरेचसे आता जे काय नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जे काय जुनं आहे ते बुडत चाललं आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीनुसार जे काय पिकं घेतात, परंतु जे काय गावठी होतं ते आता बुडत चाललेलं आहे. परंतु या ठिकाणी जे काय डांगण भाग आहे त्या भागामध्ये म्हणजे अजून पण जे काय पूर्वीच्या काळी जे काय ओरिजिनल होतं ते आहे अजून पण बघू शकता. या मिरच्या पण जे काय गावरान वाहन आहे तेच आहे, म्हणजेच प्युअर गावठी आहे. म्हणजे चला आता थोडंसं तुम्हाला इथला भाग पण दाखवतो इथं कशा प्रकारे शेती करतात. तर शेती म्हणजे काही ठिकाणी असे माळरानं पण मोठमोठ्या पडीत आहे आणि या माळरानावर जनावर चारले जातात. उन्हाळ्यामध्ये या भागामध्ये चाऱ्याचा पण खूप तुटवडा असतो कारण या भागामध्ये जनावरं खूप असतात, त्यामुळे मग चारा कमी पडतो. त्यासाठी हे भाताचा जो काही पेंढा असतो तो साठवून ठेवावा लागतो आणि जेव्हा पावसाळा होतो तेव्हा त्यांच्या घरामध्ये पण तो पेंढा साठवून ठेवला जातो. अशा प्रकारे इथली परिस्थिती असते. बघा आता, तर मित्रांनो इथे भात असलेला ते भाताचं वाण म्हणजे ढवळा आहे. ढवळ भात हा अत्यंत कमी पाण्यावर येतो, म्हणजेच तो पेरला जातो, म्हणजेच त्याची पाभारीने पेरणी केली जाते. जो काय जे काय आवडीचा भात असतो त्याच्यापेक्षा हा वेगळा भात म्हणजे हा खूप वाढतो. याची हाईट बरीशी वाढते, तुम्ही बघू शकता. याची हाईट माझ्या जवळपास कमरा इतकाली हाईट आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजेच हा ढवळ भात आहे, हा पूर्णपणे पाण्यावर अवलंबनच नाही शेती आहे, त्यामुळे इथे कोणताही पाण्याचा स्रोत नाही. जरी पाण्याचा स्रोत असला तरी लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो या ठिकाणी. तर मित्रांनो इथला निसर्ग बघू शकता, एकदम आपल्या डोळ्यांमध्ये मावणारं पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण, असं मनाला प्रसन्न करणारं हे बघा पूर्णपणे इथला निसर्ग. तर मित्रांनो इथे जे काय धरण आहे जवळच धरण आहे आणि इथला पूर्णपणे निसर्ग बघू शकता. ते डोंगर आहे, त्या डोंगरावरती मोठ मस्तपैकी धुकं टेकलेलं आहे, जणू काय आभळ ज्या डोंगरावर विश्राम करण्यासाठी उतरलेलं आहे असा आपल्या मनाला भास होतो. अशा प्रकारचं उत्साह करतात कारण या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप असतं आणि या पावसाच्या दिवसामध्ये जे काय बैल आहे ते दम धरत नाही अशा जे काय गाळ करण्यासाठी किंवा शेतीची मशागत करण्यासाठी. परंतु जे काय हेले आहे ते कितीही पावसामध्ये ते काम करतात, त्याच्यामुळं मग जास्तीत जास्त या भागात शेती करण्यासाठी जे काय हेले आहे त्यांचा जास्त उपयोग केला जातो, त्यामुळं मग अत्यंत शेती मस्त होती मशागत. तर मित्रांनो या शेतीमध्ये काय चालू आहे जे काय कुळवाचं काम चालू आहे, मशागत करण्याचं काम चालू आहे, त्यामुळं बघू शकता इथली शेती. तर शेतकऱ्याचं पण खूप अवघड आहे, पाऊस पडला तर या शेतीमध्ये पिकू शकतो, जर पाऊसच पडला नाही तर खूप अवघड आहे कारण या ठिकाणाची शेती ही पूर्णपणे कोरडवाहू शेती आहे. जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच ते पिकतं, नाही तर मग पूर्णपणे जातं. अशा प्रकारे इथलं
तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, आणि इथली शेती कशी आहे तुम्हाला काय कसं वाटतं नक्की सांगा. जे काय खुरसण्याचं पीक आहे ते पण मस्तपणे डोलत आहे, मस्तपैकी फुलाने भरून गेले आहे. बघू शकता इथलं हे भुईमुग आहे, आणि भुईमुग पण पूर्णपणे पावसावर येणारी शेती, म्हणजे अत्यंत अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये अशी शेती तुम्ही बघितली तर बघू शकता. चला आता, तर पूर्वीच्या काळात जास्तीत जास्त असे शेतामधून जे काय पीक आहे ते पिकून मस्तपैकी जे खुरासणे आहे त्याचे तेल काढून मस्तपैकी घरामध्ये ते तेल वापरायचे. परंतु दिवसेंदिवस जे काय रिफाईनयुक्त तेल आलेलं आहे त्यामुळं आपल्या शरीरावर पण त्याचा खूप दुष्परिणाम होतो. परंतु पूर्वीच्या काळात जास्तीत जास्त जे काही नॅचरल पद्धतीने तेल बनवायचे घाण्यामधलं, तर तेच तेल जास्त खायचे. त्याच्यामुळं जे काय पूर्वीचे लोक आहे त्यांची रोगप्रतिकार क्षमता आणि त्यांचं शरीर पण एकदम मस्त स्ट्रॉंग असतं. जे काय भुईमुग आहे त्याच्यात कोणतं पीक आहे आंतरपीक ते बघूया. तर इथं आंतरपीक म्हणून जे काय घेतलं जाणं याच्यामध्ये चवळी लावलेली आहे, कारण ही चवळी पण मस्त येते या शेतामध्ये. तर या भुईमुगाचं नाव आहे उपट्या खाण्या. असं प्रकारचं जे म्हणजे उपाडताना ते खणावा लागतं आणि उपटावा लागतं त्याच्यामुळे याला उपट्या खाण्या असं म्हणतात. म्हणजेच याच्या शेंगात जे भुईमुग आहे ते उपाडताना जमिनीमध्ये पण खुरडतात काही, त्याच्यामुळे ते खणावं लागतं थोडं थोडं, त्याच्यामुळं असं याला नाव दिलं आहे उपट्या खाणे. असं प्रकारचं भुईमुग गावठी वाहनाचं प्रकारे जनावर चारावा लागतात मस्त वैकी रानामध्ये. बघू शकतो इकडे एक कुठे गेली ते, हां तिकडे एक गेला आहे जनावर, इथे एक गाय. अशाच प्रकारचे काम असतं. परंतु उन्हाळ्यामध्ये इथं जे काय चारा आहे तोपर्यंत वाळून गेलेला असतं, त्यामुळं काय भाताचं पेंढा किंवा असं गवत बिवत कापून ठेवायला लागते तो चारा. बाकी शेतीमधलं आणखी एक पीक असलेलं जे काय जुन्या काळामध्ये जास्तीत जास्त हे पीक घ्यायचे, परंतु दिवसेंदिवस जे काय नवीन टेक्नॉलॉजीनुसार नवीन पिकं घेतात. परंतु हे अत्यंत जुनं पीक आणि अत्यंत पोषक असलेलं हे नागलीचं पीक बघू शकता. हे नागली, ही नागली म्हणजे जणू काय गवतासारखी दिसते, परंतु याचा जे काय तुम्ही बघितलं असाल पापड पण असतात नागलीचे असे लाल लाल, तुम्ही भाकर खायला असाल नागलीची बरंच, म्हणजे अशा प्रकारची ही नागली अशा प्रकारचे गोंडे येतात. परंतु अजून काय छोटी नागली आहे त्याच्यामुळे त्याला काय अजून एवढं काय आलं.